हाय नमस्कार मी आहे प्रणू आणि तुम्ही माझा चॅनल बघत आहात प्रणू प्लॅनेट त्या अगोदर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपसबको दिवा की हार्दिक शुभकामनाए विशो व्हेरी हॅप्पी दिवाळी दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीला काली चतुर्दशी देखील म्हणतात अश्विन कृष्ण चतुर्दशीस हा सण साजरा केला जातो पण तुम्हाला एक माहीत आहे का या नरक चतुर्दशीच्या सणामागेही एक कथा दडलेली आहे आणि ती कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट मी पहिली मराठीतून आणि त्यानंतर हिंदी मे बंगी जिसके कारण व सभी को समजमे आहे पुराणकथेनुसार प्रागत ज्योतिषपुरात एक नरकासूर नावाचा राजा राज्य करत होता नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि कोणीही माझा वध करू नये असा वर मागून घेतला या वरामुळे नरकासूर लोकांना त्रास देऊ लागला त्याने अनेक राजांना युद्धात हरवून त्यांच्या कन्या आणि त्यां राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले आणि मणिपर्वतावर एक नगर बनवून त्यात सोळा हजार शंभर कन्या आणि स्त्रियांना कैद करून ठेवली नरकासूर आपल्या शक्तीमुळे शैतान बनला होता आणि त्यामुळे सर्व देव आणि मानव खूप त्रासले होते भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करण्याचा विचार केला आणि चतुर्थी दिवशी नरकासुराचा नाश झाला त्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला पण नरकासुराच्या कैदेमध्ये असलेल्या कुवारिकांना हा समाज स्वीकारणार नाही हे जाणून श्रीकृष्णाने या सोळा हजार शंभर कन्यांसोबत विवाह करून त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आणि म्हणूनच श्रीकृष्णांच्या पराक्रमाची आठवण म्हणून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो या दिवशी अभ्यंगस्थानाचे महत्त्व आहे अभ्यंगस्थान म्हणजे सूर्योदयापूर्वी केलेले स्नान सकाळी लवकर उठून सुवासिक उठणे लावून स्नान करण्याची ही प्रथा आहे मित्रांनो तुम्हाला जर माझ्या कथा आवडली असतील तर मला लाईक आणि सर्वांबरोबर शेअर नक्की करा आणि माझ्याकडून आणि अशा खूप साऱ्या रहस्यमय कथा ऐकण्यासाठी मला सबस्क्राईबही करा शुभ दीपावली प्रागत ज्योतिषपुर में नरकासुर नामक एक राजा हुआ करता था नरकासुर ने तपस्या करके ब्रह्मदेव को प्रसन्न किया था और मुझे कोई मार न सके ऐसा वर प्राप्त किया था इस वरदान के कारण नरकासुर लोगों को तकलीफ देने लगा अनेक राजाओं को युद्ध में हराकर उनकी कन्याओं का और उस राज्य के स्त्रियों का अपहरण करने लगा नरकासुर ने मणि पर्वत में एक नगर बनाकर वहां पे सोलह हजार सौ कन्याएं और स्त्रियों को बंदी बना के रखा नरकासुर अपनी शक्ति के कारण शैतान बन चुका था और उसके इस तकलीफ से सर्फ देव और मानव गण परेशान हो गए तभी भगवान श्री कृष्ण ने उसका वध करने का विचार किया और चतुर्दशी के दिन नरकासुर का वध हुआ नरकासुर के तकलीफ से मुक्त हुए लोग जल्लोष उत्सव बनाने लगे लेकिन नरकासुर के कैद में जो कुवारिका थी, उन्हें यह समाज नहीं स्वीकार पाएगा ये जानते हुए श्री श्री कृष्ण ने सोलह हजार कन्याओं के साथ विवाह करके उन्हें समाज में मान दिलाया इसलिए कृष्णा जी के पराक्रम की याद में नरक चतुर्दशी उत्सव मनाया जाता है इस दिन अभ्यंग स्नान का महत्व है अभ्यंग स्नान मतलब सूर्योदय पूर्व उठकर स्नान करना इस दिन सुबह जल्दी उठकर कर उठना लगा के स्नान करने की प्रथा है अगर मेरी बताई हुई कथाएँ आपको पसंद आती है तो इसे लाइक और दूसरों के साथ शेयर पक्का कीजिए और और ऐसी रहस्यमय कथाएँ सुनने के लिए मुझे सब्सक्राइब भी कीजिए हैप्पी दिवाली